नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामर यामधील सर्वात सोपा असा प्रकार किंवा सर्वात सोपा इंग्रजी व्याकरणामधला प्रकार म्हणजे ॲड क्वेश्चन टॅग हा आज आपण शिकणार आहोत. तर बघा, ॲड क्वेश्चन टॅग यामध्येच आपण संपूर्णपणे याचा जो मराठी अर्थ जो आहे तो जर समजून घेतला तर तुम्हाला पुढील जी संकल्पना आहे ती नक्की समजू शकते. ॲड म्हणजे भर. बघा, ॲड म्हणजे काय आपण पाहू शकतो. ॲड म्हणजे काय तर भर. बरोबर. क्वेश्चन म्हणजे प्रश्न. बरोबर. आणि टॅग म्हणजे चिन्ह. म्हणजे आपल्या लगेच लक्ष देऊ शकते की ॲड म्हणजे भर टाकणे, क्वेश्चन म्हणजे प्रश्न आणि टॅग म्हणजे चिन्ह. म्हणजे प्रश्नचिन्हाची जी आहे ती भर टाकायची. मग ती कशामध्ये टाकायची आहे तर जे काही विधानार्थी वाक्य असणार आहे त्या विधानार्थी वाक्यामध्ये काय टाकायचे आहे, प्रश्नचिन्हाची भर टाकायची. आता क्वेश्चन टॅग, हा जो क्वेश्चन टॅग आहे याचा अर्थ आपण पाहू शकतो की क्वेश्चन टॅग म्हणजे काय, संक्षिप्त किंवा त्याला आपण लहान प्रश्न, जे छोटे छोटे प्रश्न असतात. बरोबर की नाही. एखादा होकार जो असतो किंवा होकार केल्यानंतर त्याला ऐकणाऱ्याकडून काहीतरी प्रतिसाद होय, असा प्रतिसाद. बघा, कोणता प्रतिसाद, होय किंवा नाही अशा स्वरूपात प्रतिसाद जो महत्त्वाचा आहे. प्रतिसाद, बघा, हा प्रतिसाद मिळवण्यासाठी जेव्हा आपण एखादा छोटासा प्रश्न, बरोबर की नाही, प्रश्न निर्माण होतो किंवा विचारला जातो त्याला आपण काय म्हणत असतो, तर क्वेश्चन टॅग असं आपण म्हणत असतो. म्हणजे बघा की एखादं विधान केल्यानंतर ऐकणाऱ्याकडून होय असा प्रतिसाद मिळवण्याकरता अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, होय किंवा नाही स्वरूपामध्ये, त्याला आपण काय म्हणू शकतो, तर त्याला क्वेश्चन टॅग असं आपण म्हणू शकतो. मग आपण उदाहरण घेऊ शकतो, ही इज व्हेरी काइंड. ही इज व्हेरी काइंड हे विधानार्थी वाक्य आहे. बघा, सुरुवातीला आपण या वाक्याचा पूर्ण जे वाक्य आहे, सेंटेन्स जे आहे, त्याचे आपण पार्ट्स पाहूया की कशाला काय म्हणतात. सर्वात महत्त्वाचं सेंटेन्स म्हणजे वाक्य जे आहे ते कशापासून तयार झालेलं आहे हे फार महत्त्वाचं असते. की हा जो असतो आहे सुरुवातीला, बरोबर आहे, आपण याला काय म्हणत असतो, तर कर्ता म्हणत असतो. वाक्याचा सर्वात महत्त्वाचा भाग ज्याला आपण काय म्हणतो आहे, कर्ता म्हणतो आहे. त्यानंतर हे जे आहे त्याला आपण काय म्हणत असतो आहे, तर टू बी स्वरूप किंवा सहकारी क्रियापद याने आपण त्याला ओळखत असतो आहे. त्यानंतर हे पाहू शकतो आपण, शेवटी जे आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, कर्म. बरोबर. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद हे मराठीमधले म्हणू शकतो आपण की एखादं वाक्य जर असेल मराठीमध्ये तर त्याचा सुरुवातीला कर्ता असतो आहे, त्यानंतर कर्म असते आणि शेवटी क्रियापद असते. हे मराठीमधलं झालं. परंतु इंग्रजीमध्ये सुरुवातीला नेहमी कर्ता असतो आहे, त्यानंतर सहकारी क्रियापद असते आणि शेवटी काय असतं आहे, कर्म असते. या ठिकाणी आपण कर्ता, क्रियापद आणि त्यानंतर कर्म अशा पद्धतीने हे इंग्रजीमधलं वाक्य असते. आणि ही इज व्हेरी काइंड, बरोबर, हे जे विधानार्थी वाक्य आहे, बरोबर, यालाच जर आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न म्हणजे होय किंवा नाही असा प्रतिसाद मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी आपला छोटासा प्रश्न विचारणं फार महत्त्वाचं असते. मग ही इज व्हेरी काइंड, त्या ठिकाणी आपण इजंट ही असा जर प्रश्न विचारला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्याचा जो काही उत्तर आहे ते होय किंवा नाही या स्वरूपामध्ये आपल्याला मिळवू शकते. म्हणजे हॅड क्वेश्चन टॅग ही संकल्पना जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला ती वाक्य कशा पद्धतीने सोडवायची हे काही कळू शकणार नाही. तर म्हणजे क्वेश्चन टॅग याचा छोटासा आपण अर्थ पाहू शकतो की एखादे विधान केल्यानंतर ऐकणाऱ्याकडून होय प्रतिसाद मिळविण्याकरता अशा प्रकारचा जो प्रश्न विचारला जातो त्या वाक्याला आपण किंवा वाक्याला, विधानार्थी वाक्याला जेव्हा प्रश्न जोडला जातो तर आपण काय म्हणू शकतो आहे, तर क्वेश्चन टॅग असं आपण म्हणत असतो. आपण एक छोटंसं वाक्य पाहिलं या ठिकाणी, इज व्हेरी काइंड, याला आपण छोटासा प्रश्न जोडला इजंट ही, त्यावेळेस आपल्याला नक्की त्या ठिकाणी काहीतरी येस किंवा नो असा प्रतिसाद या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजे लहान स्वरूपात प्रश्न जे असतात किंवा संक्षिप्त जे आपण म्हणत असतो आहे त्याला आपण जो काही प्रतिसाद होय किंवा नाही असा मिळतो आहे त्याला काय किंवा त्याला जोडला जातो आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो आहे, क्वेश्चन टॅग असं आपण म्हणत असतो. म्हणजे ॲड क्वेश्चन टॅग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न होऊ शकतो, एखादं सेंटेन्स असेल त्या ठिकाणी किंवा हे प्रश्न विचार हा तुम्हाला एक्झाममध्ये हा सेंटेन्स आलेला असेल आणि त्याच्यापुढे तुम्हाला सूचना दिलेली असेल ॲड क्वेश्चन टॅग अशा पद्धतीची किंवा
त्या ठिकाणी ऍट टेल असं देखील म्हटलं, म्हणजे शेपटी सोडा असं आपण देखील म्हणू शकतो. याला दुसरं काय म्हणू शकतो की शेपटी जोडायचे त्या विधानार्थी वाक्याला. बघा, म्हणजे एखादं विधानार्थी वाक्य असेल त्या विधानार्थी वाक्याला आपण छोटासा संक्षिप्त जो प्रश्न जोडतो आपण त्याला काय म्हटलं जाते, या ठिकाणी क्वेश्चन टॅग असं म्हटलं जातं. हे सर्वात महत्त्वाचं आहे की कशाला, म्हणजे बघा एखादं विधानार्थी वाक्य असेल त्या विधानार्थी वाक्याकडून आपण जो होई प्रतिसाद मिळवायचा असतो त्यासाठी आपण प्रश्न जोडत असतो आणि त्यालाच काय म्हणतो असतो, क्वेश्चन टॅग असं म्हटलं गेलेलं आहे. मग आता हे क्वेश्चन टॅग जे आहेत, हा क्वेश्चन टॅग बनवत असताना किंवा कशा पद्धतीने ती वाक्य जी असतात ती आपल्याला एक्झामला कशा पद्धतीने सेंटेन्स जे असतात ते कशा पद्धतीने सॉल्व करायचे असतात, त्यासाठी काही नियम असतात किंवा काही सूत्र असतात, ती सूत्र आपण कशा पद्धतीने ते पाहणार आहोत. तर सूत्र पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच त्या बाजूला असा बेल या बटणावरती क्लिक करून लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर असं आपण या ठिकाणी ॲड क्वेश्चन टॅग याचे नियम जे आहेत ते नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता आपण की नियम आहे की प्रथम दिलेले वाक्य जे असते ते जसं तसं लिहायचं आहे. बघा नियम काय आहे, तुम्ही लिहून देखील घेऊ शकता की प्रथम दिलेले वाक्य जे आहे ते जसं तसं लिहायचं असेल, जे काय विधानार्थी वाक्य असेल ते विधानार्थी वाक्य जसंच्या तसं लिहायचं. दुसरं आहे की त्यानंतर वाक्यातील पूर्णविराम काढून त्याऐवजी स्वल्पविराम द्यावा. वाक्यामध्ये जर पूर्णविराम असेल, बरोबर की नाही, आपण एक वाक्य घेतलं होतं यामध्ये उदाहरणापूर्वी पाहू शकतो आपण की ही इज व्हेरी काइंड. बरं, आता हे वाक्य आहे, बरं, आता म्हटलेलं आहे या ठिकाणी की त्या वाक्यानंतर पूर्णविराम काढून, म्हणजे बघा हा वाक्यामध्ये हा जो पूर्णविराम असतोय तो पूर्णविराम काय करायचे त्या ठिकाणी काढून टाकायचे. बरं, हा पूर्णविराम जो आहे तो काढून टाकायचा आहे, त्याऐवजी काय द्यायचे आपल्याला स्वल्पविराम द्यायचे. आपण वाक्य सोडत असताना नक्कीच त्या ठिकाणी त्या पूर्णविरामाचा स्वल्पविराम घेणारच आहोत. तिसरा नियम या ठिकाणी पाहू शकतो आपण की स्वल्पविरामानंतर वाक्यातील टूबीचे रूप घ्यायचे. बघा हा जो स्वल्पविराम तो काढून सॉरी पूर्णविराम काढून त्या ठिकाणी स्वल्पविराम घेणार आहोत, त्याचवेळेस वाक्यामध्ये जे काय टूबीचं रूप असतंय म्हणजे या ठिकाणी हीच आहे ते टूबीचं रूप काय करायचे त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर टूबीच्या रूपानंतरचं विधानार्थी वाक्य तुम्ही पाहू शकता, विधानार्थी वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करावे, सर वाक्य त्या ठिकाणी होकारार्थी असेल तर त्याचा आपण या ठिकाणी नकारार्थी करायचा असतो. म्हणजे हे वाक्य जे आहे हे होकारार्थी हे कशावरून, जर दिलेल्या वाक्यामध्ये नॉट असेल, नेबर असेल, नोबडी असेल यांसारखे जे निगेटिव्ह वर्ड्स आपण ज्यांना म्हणतो आहे ते नन असेल यांसारखे शब्द असेल तर वाक्य नकारार्थी असते, आणि त्यासारखे शब्द जर नसतील तर त्या ठिकाणी ते वाक्य होकारार्थी असते. मग जर त्या ठिकाणी विधानार्थी वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करावे, आणि विधानार्थी वाक्य नकारार्थी असेल तर ते काय करायचं, होकारार्थी करायचं आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जर नकार असेल म्हणजे नेवर असेल, नोबडी असेल, नॉट असेल, नेवर असेल यासारखे जे निगेटिव्ह शब्द असतात ते जर असतील तर ते काढून टाकायचे, आणि त्या ठिकाणी होकारार्थी क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. त्यानंतर पाचवा आपण नियम पाहू शकतो किंवा पाचवी स्टेप जी आहे आपण म्हणू शकतो, या पायऱ्या देखील आपण म्हणू शकतो त्यांना, की सहकारी क्रियापदं यांना आपण पायऱ्या देखील म्हणू शकतो. की क्वेश्चन टॅग जे सेंटेन्स असतात ते बनवत असताना या स्टेप्स ज्या आहेत त्याचा वापर आपण करतो. सहकारी क्रियापदानंतर करता की सर्वनाम वापरावे, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जो काही करता असेल हा जो आपण पाहू शकतो या ठिकाणी की ही इज हा जो करता आहे तो कर्त्याचा आपल्या सर्वनाम असेल किंवा करता असेल तो शेवटी त्यानंतर घ्यायचा आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचो. म्हणजे या सहा ज्या पायऱ्या आहेत तुम्ही पाहू शकता, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या सहा पायऱ्या जर तुम्हाला संपूर्णपणे व्यवस्थित जर समजल्या आणि तुम्हाला एकाखाली एक जर मांडता किंवा एकानंतर एक जर तुम्ही तो विचार केला गेला प्रत्येक स्टेपचा तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी त्या वाक्याला सहजरित्या सोप्या पद्धतीने सोडवू शकता. म्हणजे षटकार हा जो सहा पायऱ्यांचा षटकार आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा, तर तुम्ही नक्कीच या वाक्यावरती षटकार मारू शकता. तर बघा आपण ज्या पद्धतीने नियम जे किंवा पायऱ्या दिलेल्या आहेत त्या पायऱ्यांचा वापर करून आपण वाक्य सोडविणार आहोत. तर बघा प्रथम दिले होते, प्रथम दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहायचे. आपण या ठिकाणी ॲन्सर करूया. या ठिकाणी दिलेलं वाक्य जे आहे, ही इज व्हेरी काइंड. बरं, प्रथम दिलेले वाक्य जसं तसं लिहायचं. पहिल्या आपण पायरी जी आहे ती पूर्णपणे केलेली आहे, दुसरी पायरी आपण पाहू शकतो. त्यानंतर वाक्यातील पूर्णविराम काढून त्याऐवजी ठिकाणी स्वल्पविराम द्यावा. आता या ठिकाणी पूर्णविराम आहे तो काढला, आपण या ठिकाणी काय दिलं, स्वल्पविराम दिला. दुसरा देखील पायरी आपली पूर्णपणे झाली. तिसरी पायरी पाहूया, स्वल्पविरामानंतर वाक्यातील टूबीचे रूप लिहावे. वाक्यामध्ये टूबीचं रूप इज आहे म्हणून या ठिकाणी आपण इज घेतलं. त्यानंतर
टू बीच्या रूपाने जर विधानार्थी वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करावी. मग हे वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? तर वाक्यामध्ये नॉट नाही, नेवर नाही, नोबडी नाही, म्हणजे होकारार्थी आहे. म्हणजे या वाक्याचा आपल्याला निगेटिव्ह करायचं, म्हणजे नॉट घ्यायचं. म्हणून आपण या ठिकाणी त्याचं संक्षिप्त रूप जे आहे संक्षिप्त ते नॉट इझंट घेतलं. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद करता किंवा सर्व वापरावे या ठिकाणी ही आहे, म्हणून आपण या ठिकाणी ही घेतला. आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. मग आपण ज्या सहा पायऱ्या ज्या होत्या सहा पायऱ्यांचा वापर करून या ठिकाणी जे पहिलं वाक्य जे आहे ते आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. आणि आपला क्वेश्चन टॅग जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आपण या ठिकाणी पाहू शकतो, इझंट ही हा आलेला आहे. म्हणजे या सहा पायऱ्या जर तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही प्रकारचं वाक्य जर आलं तर ते तुम्ही सहजरित्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सोडवू शकता. मग ते आपण त्यावरून एक सूत्र तयार केलं गेलेलं आहे या सहा पायऱ्यांवरती की विधानार्थी पहिलं काय हे सूत्र तुम्ही पाहू शकता की विधानार्थी वाक्ये त्यानंतर प्लस स्वल्पविराम अधिक टूबीचे रूप अधिक होकार किंवा नकारार्थी करता आणि प्रश्नचिन्ह हे सूत्र हे क्वेश्चन टॅग हे तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. आणि अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे ते जर तुमच्या लक्षात आलं तुम्ही तर पाठांतर केलं किंवा ते व्यवस्थितपणे जर तुमच्या आकारणात आलं तर नक्कीच तुमचं क्वेश्चन टॅगवरती कितीही मोठा प्रश्न आला कितीही सेंटेन्स दोन सेंटेन्स जरी असेल आणि तुम्हाला जरी क्वेश्चन टॅग बनायचा असेल तर तुम्ही या सहा पायऱ्यांचा वापर करून त्या ठिकाणी वाक्य तुम्ही सोडवू शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे क्वेश्चन टॅग आहे तो अशा पद्धतीने या पायऱ्यांचा वापर करून सोडवायचा आहे. आता आपण दुसरं वाक्य पाहणार आहोत या ठिकाणी. यू कॅन कन्व्हेन्स बघा या ठिकाणी आपण दुसरं वाक्य लिहिलेलं आहे की यू कॅन कन्व्हेन्स अहर. बरोबर आहे, यू कॅन कन्व्हेन्स अहर. मग आपली जी पायरी आहे किंवा आपलं जे सूत्र किंवा पायऱ्या ज्या आहेत त्यांचाच वापर करणं आहे. सुरुवातीला दिलेलं जे वाक्य आहे आपण या ठिकाणी दिलेलं वाक्य लिहिणार आहोत यू कॅन कन्व्हेन्स हियर. आता या ठिकाणी पहिला दुसरा नियम होता की स्वल्प जो पूर्णविराम जो आहे तो काढायचा आणि त्या ठिकाणी काय करायचे स्वल्पविराम द्यायचे. त्यानंतर काय करायचे तर वाक्यामध्ये जे काही होकारार्थी नकारार्थी जे काही टूबीचं रूप असेल ते टूबीचं रूप घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी कॅन आहे परंतु या ठिकाणी होकार आहे म्हणून त्याचा काय करणार आपण नकार करणार. म्हणजे या ठिकाणी कांट कांट वाक्यामध्ये करता जो आहे तो यू आणि या ठिकाणी यू जो आहे तो घेणार. शेवटी आपण त्याला प्रश्नचिन्ह देणार आहोत. म्हणजे बघा आपण या ठिकाणी पाहू शकतो की अफर्मेटिव्ह निगेटिव्ह जे आहे ते आपण या ठिकाणी एक ॲड क्वेश्चन टॅगमध्ये वापरलं गेलेलं आहे की या ठिकाणी पॉझिटिव्ह वाक्य होतं सेंटेन्स जे होतं तो पॉझिटिव्ह सेंटेन्स होता त्याचा आपण निगेटिव्ह सेंटेन्स केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन टॅग झालेला आपला त्या ठिकाणी कांट हा जो क्वेश्चन टॅग आहे तो कांट क्वेश्चन टॅग या ठिकाणी झालेला आहे. तर बघा त्या ठिकाणी तिसरं आपण वाक्य घेऊया. आपण तिसरं देखील वाक्य घेऊ. दे डीड नॉट ट्राय टू ओपन द डोअर ओपन द डोअर. आता या ठिकाणी आपला ॲडिकेशन टॅग करायचा या सेंटेन्सचा. तर आपण या ठिकाणी सुरुवातीला आपला नियमच आहे की दिलेलं वाक्य जे आहे जसं तसं लिहायचं. दे डीड नॉट ट्राय टू ओपन द डोअर. आता बघा या ठिकाणी स्टॉप होता म्हणजे काय होता त्या ठिकाणी पूर्णविराम होता. तो पूर्णविराम करून या ठिकाणी कोमा घेणार म्हणजे स्वल्पविराम घेणार आहात. वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद तर डीड आणि त्यासोबत नकार देखील आहे. बघा नॉट आहे मग नकार काय करायचा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तो काढून टाकणार आहोत. मग सहाय्यकारी क्रियापद डीड हे घेणार आहोत आणि वाक्याचा कर्ता जो आहे दे हा दे या ठिकाणी आपण घेणार आणि शेवटी काय देणार या ठिकाणी प्रश्नचिन्ह. म्हणजे बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स झालं म्हणजे त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग टाकताना आपल्याला टॅग निगेटिव्ह झालेला आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये पाहू शकतो या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स होता बरोबर आहे या ठिकाणी त्याचा आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं म्हणजे क्वेश्चन टॅग त्याचा पॉझिटिव्ह झालेला आहे. या ठिकाणी दोन आपल्याला रूल्स या ठिकाणी तयार होतात की कुठलाही पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग्स होतो आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह
निगेटिव सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग जो असतो तो नेहमी काय होत असतो निगेटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह असेल तर त्याचा निगेटिव्ह होतो आणि निगेटिव्ह असेल तर त्याचा पॉझिटिव्ह असा या ठिकाणी तिसरा रूल्स जो आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो की तिसरा रूल्स देखील आपल्याला तयार झालेला आहे. त्यानंतर आपण चौथं वाक्य घेणार आहोत. अतिशय सोपं वाक्य आपण घेऊया या ठिकाणी. चौथं वाक्य राजू वॉज अ ब्रिलियंट ब्रिलियंट स्टूडंट. दोन्ही वाक्यामध्ये एक रूल्स तयार झाला. हे वाक्य जे होतं ते आपण या ठिकाणी निगेटिव्ह क्वेश्चन टॅग तयार झाला. या ठिकाणी आपला पॉझिटिव्ह सेंटेन्स किंवा पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जो आहे तो तयार झाला. आता तिसरं वाक्य आपण पाहू शकतो. राजू वॉज अ ब्रिलियंट स्टुडंट. राजू वॉज अ ब्रिलियंट स्टुडंट. आता या सेंटेन्समध्ये हा जो राजू आहे हा कर्ता झाला, सब्जेक्ट हे टू बी सर्व झालं आणि ब्रिलियंट स्टुडंट हा काय झाला त्या ठिकाणी त्याचा काय झाला कर्म. बरोबर आहे. म्हणजे ऑब्जेक्ट त्या ठिकाणी या वाक्याचा जो आहे तो ऑब्जेक्ट काय आहे अ ब्रिलियंट स्टुडंट. आता दिलेल्या वाक्यामध्ये आपलं ॲड क्वेश्चन टॅग करायचे. मग सुरुवातीला आपण काय करतो असतो ते दिलेले जे वाक्य असते बरोबर दिलेले वाक्य काय राजू वॉज अ ब्रिलियंट स्टुडंट आता या ठिकाणी फुल स्टॉप होता तर आपण काय करणार या ठिकाणी स्वल्पविराम घेणार. आता दिलेल्या वाक्यामध्ये वॉज होता काय होता वॉज म्हणजे यातले होकार टूबीचे जे आहे रूप ते होकारार्थ की नकारार्थ तर पाहू शकतो या ठिकाणी होकारार्थ नॉट नाही आहे म्हणजे या ठिकाणी ऑज देणार वॉजंट वॉजंट. आता या ठिकाणी राजू आहे बरोबर बघा आत्तापर्यंत आपण पाहिले तर त्या ठिकाणी आपला सब्जेक्ट जो होता तो कुठेतरी ही त्यानंतर दे यू यांसारखे होते परंतु या ठिकाणी आता आपल्याला नाऊन दिलेला आहे आणि त्याचा काय करायचं आपल्याला तर त्या ठिकाणी नाऊनचं आपण जेव्हा क्वेश्चन टॅग असेल नाऊन आलं असेल क्वेश्चन टॅगमध्ये तर ते क्वेश्चन टॅग करत असताना त्याचं आपण प्रोनाऊन घ्यायचं आहे. आपल्याला काय घ्यायचे प्रोनाऊन घ्यायचं आहे. परंतु आता या ठिकाणी राजू म्हणजे एक मुलगा आहे बरोबर आहे म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार ही आणि शेवटी प्रश्नचिन्ह देणार. म्हणजे तिसरा नियम या ठिकाणी ॲड क्वेश्चन टॅगचा तयार होऊ शकतो. म्हणजे जर दिलेल्या विधानार्थी वाक्यामध्ये म्हणजे सेंटेन्समध्ये जर नाऊन असेल तर क्वेश्चन टॅग करता येईल त्याचा प्रोनाऊन घ्यायचा. बघा तिसरा या ठिकाणी आपण रूल्स आपण तयार करू शकते तयार झालेला आहे की जर नाऊन असेल बरोबर तर त्याचा काय घ्यायचा प्रोनाऊन या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. हा तिसरा नियम या ठिकाणी आपल्याला इथे तयार होत आहे दिसतोय की तिसरं वाक्य आपण सोडवलं तुम्हाला हळूहळू सर्व नियम्स असतील त्याचे सेंटेन्स त्याचे संपूर्णपणे तुम्हाला सोल्युशन यावरती देण्यात येणार आहे. तर बघा राजू अज अ ब्रिलियंट स्टुडंट राजू अज अ ब्रिलियंट स्टुडंट वॉजंट ही बरोबर. आता दिलेल्या वाक्यामध्ये नाऊन होता त्याचा आपण प्रोनाऊन घेतलेला आहे म्हणजे तिसरा नियम आहे क्वेश्चन टॅगमध्ये जर द्विधार्थी वाक्यामध्ये नाऊन असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना प्रोनाऊन घ्यायचा. त्यापूर्वीचा नियम पाहिला आपण जर वाक्य निगेटिव्ह असेल तर त्याचं पॉझिटिव्ह होते पॉझिटिव्ह असेल त्याचं निगेटिव्ह होते. आपण त्यानंतर पुढील वाक्य पाहणार किंवा त्यापासून कुठला नियम वगैरे तयार होतो ते पाहणार आहोत. तर बघा अजून एक यावरतीच नाऊन आणि प्रोनाऊनवरतीच आपण एक वाक्य घेणार आहोत. प्रिया हॅज गॉट द अवॉर्ड. बरोबर दिलेले वाक्य जे आहे यामध्ये पाहू शकता प्रिया हॅज गॉट द अवॉर्ड हे एक विधानार्थी सिम्पल सेंटेन्स किंवा आपण म्हणू शकतो याला. तर हे जे सेंटेन्स आहे याचा आपल्याला ॲड क्वेश्चन टॅग बनवायचं आहे किंवा ॲड करायचं याच्यामध्ये तर आपण सुरुवातीला दिलेलं वाक्य जे असते ते आपण लिहित असतो. प्रिया हॅज गॉट द अवॉर्ड पूर्णविराम त्या ठिकाणी फुल स्टॉप आहे तर फुल स्टॉप पूर्णपणे काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला स्वल्पविराम म्हणजे कॉमा घ्यायचं आहे. त्यानंतर वाक्यामध्ये जो टूबीचे रूप असेल ते टूबीचे रूप घ्यायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी हॅज एज नॉट नाही आहे म्हणून हॅझंट हॅझंट. आता बघा या ठिकाणी नाऊन आला प्रिया म्हणजे या ठिकाणी एक मुलगी आहे म्हणून त्या ठिकाणी आपण हॅझंट सी
आणि शेवटी प्रश्नचिन्ह बघा म्हणजे या ठिकाणी नाउन आणि प्रोनाउन जो आहे या नाउन आणि प्रोनाउनचा या ठिकाणी कुठेतरी नियम असा या ठिकाणी वापर झालेला आहे की दिलेल्या वाक्यामध्ये जर नाउन असेल तर त्याचा आपण प्रोनाउन घेतो पेशंट टॅगमध्ये. बघा म्हणजे आत्तापर्यंत आपण एकंदरीत तीन आपण नियम्स जे आहेत ते हाताळलेले आहेत. पहिला आहे की जर वाक्य सेंटेन्स दिलेलं सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आणि जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो. दिलेल्या सेंटेन्समध्ये जर त्या ठिकाणी नाउन असेल तर त्याचा क्वेश्चन टॅगमध्ये प्रोनाउन घ्यायचा. म्हणजे अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी